सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. सरांनी खूप छान अद्भुत हे केलं आहे, खूप छान अध्यापन देऊन केले आहे. एकदा जोरदार दुसऱ्या देऊ या भारत मातेसाठी आणि या जवानांसाठी. एवढं वय असताना सुद्धा ते आपल्यासाठी ही चालले, ते कुठल्याही राजकारणी स्टेजवरती जात नाही. जिथं त्यांना कळलं जिथं माझं निमंत्रण किती शाळा आहे, तर ते उत्स्फूर्तपणे आपल्यासाठी येतं. ते एकदा भारत मातेचा आपण घोष करूया, जय घोष करूया. भारत माता की, भारत माता की, भारत माता की, असा आवाज आला पाहिजे. सर्वांचे खूप खूप आभार. सर्वांनी खूप हे आपले जे मेजर मंडळी आहेत, हे खरंच मेजर आहेत. आत्ता सुद्धा ते खूप जवान आहे. शासनाने काही उपयोजना आपल्याकडे आणलेले आहेत, शासन आपल्या जाणी. तसंच मेरा देश मेरी मिट्टी, देश आपला जे मिट्टी पण आपली इथे, त्यांनी खूप छान छान गोष्टी सांगितल्या तुम्हाला, खूप सोप्या पद्धतीने सांगितलं. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे मी पण ह्या शाळेचा विद्यार्थी आहे, मी पण ह्या शाळेत शिकलो आहे. सरांनी सांगितली मुलगी नगरपालिका शाळेत सुंदर वक्तृत्व करते इंग्लिश मीडियममध्ये सर, तर ते कौतुक कोणाचं असेल, ती एकतर तिच्या आई वडिलांचं आणि दुसरं तिच्या गुरुजनांचं, शिक्षकांचं. किती सुंदर पद्धतीने ते भाषण इंग्लिश मध्ये न चुकता न थांबता न आकडता येते, म्हणजे आवड असं काही नाही. यांनी सांगितलं, सरांनी आता सांगितलं की आपण जेव्हा झोपलेलो असतो तेव्हा आपल्यासाठी कोणतरी जागा असते. म्हणजे एक जवान एक किसान, किसान सुद्धा आहे ना सूर्य उगवायच्या आधीच शेतात कामाला जातो, पण त्या गोष्टीकडे सरांचं दुर्लक्ष असतं. जवान सुद्धा बाहेर असतात, पण आता शासनाने जे नियम काढलेले ते खूप चांगले केले आहेत की मेरा मिट्टी मेरा देश. आणि शासकीय जे जवान असतात त्यांना मान सन्मान द्यायचा. कधीही कुठला जवान तुम्हाला दिसला तर कधी पण आपला एक छातीवरती आठवायचा, एक हात स्वरूप असं त्यांना काढायचा, म्हणजे काढायचं की आपल्या आपली संस्कृतीचा एक भाग घेतो. तर जास्त काही बोलणार नाही तुम्हाला. त्यांनी सर्वांनी माझी खूप तारीफ केली की संदीप असा आहे, संदीप तसा आहे. मी सांगितलं तुम्हाला मी ह्याच शाळेचा विद्यार्थी आहे. मॅडम मला अभिमान आहे, मी नगरपालिका शाळेत शिकलो. आणि जे काही चांगले काम करत असेल ते माझ्या गुरुजनांमुळे. मस्ती करायचं वय तुझं, मस्ती करा, खूप मस्ती करा, पण मोबाईल पासून एक विनंती थोडं लांब राहा. आणि ग्राउंडचे जे खेळ असतात, मग मी काही लोकांना आवडतो, तुम्ही पाहिजे असाल खो खो कबड्डी, तुमची शाळेतले विद्यार्थी सुद्धा मुली सुद्धा तुमच्या कबड्डीसाठी उतरले. तर असे वैमानिक अभ्यास करा आणि सोशल काम. मी सोशल काम करतो, मी तुम्हाला जातो सोशल काम सांगतो. कोणी अंध व्यक्ती दिसतं, कोणी दिव्यांग व्यक्ती दिसतं, कोणी गरीब व्यक्ती दिसतं, तर त्यांना मदत करत जा. रस्ता क्रॉस करायचा असेल, कुणाला काही मदत हवी असेल, पण मदत करताना सुद्धा अभ्यास सुद्धा मदत करा. कारण त्यात सुद्धा काही फसव लोक असतात. आपल्या मोठ्या गुरुजनांना विचारायचं, आई वडिलांना विचारायचं, बहीण भावाला विचारायचं ती व्यक्ती त्या योग्य आहे का. पण शिक्षणासोबत सामाजिक काम तुम्ही करत चाला, जास्त काही बोलत नाही. सर्वांना येणाऱ्या 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा. चांगलं तयारी करा 15 ऑगस्टची, आणि मेरा मिट्टी मेरा देश याचा अभ्यास करा. आणि काय आहे ते शिक्षणाकडे, शिक्षकांच्या गुरुजनांकडे माहिती घ्या, आणि चांगल्या पद्धतीने आपण 15 ऑगस्ट साजरे करू असे मी सर्वांना शुभेच्छा देतो.